नमस्कार, आपल्या सर्वांचे आपल्या जय किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 19 जुलै 2020। तर मित्रांनो, आपल्याला उद्या दिनांक 20 जुलै 2020 उद्याला मध्यरात्रीपर्यंत आपल्या राज्यातील विदर्भ सोबतच मराठवाड्याच्या काही जिल्ह्यामध्ये सोबतच कोकणाच्या काही भागामध्ये आपल्याला मध्यम ते काय बहुतेक ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे। तर काही आपल्याला काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पण होऊ शकतो। तर मित्रांनो, आपण जाणून घेणार आहोत की पुढील उद्याला 24 तासांमध्ये म्हणजे उद्याला रात्री मध्यरात्रीपर्यंत आपल्या राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये कसं पाऊस राहणार आहे ते। तर त्यासाठी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा। तशी मित्रांनो, आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब नक्की करा। तर मित्रांनो, पण जाणून घेऊया की उद्याला मध्यरात्रीपर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये कसं पाऊसमान राहणार आहे ते। तर मित्रांनो, आपण बघू शकता की अहेरी, भामरागड सोबतच इकडे कापसे, गडचिरोली ह्या भागामध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तुरळक ठिकाणी शक्यता आहे। तर काही ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा पण पाऊस बघायला मिळू शकते। सोबत मित्रांनो, इकडे चंद्रपूर, ताडोबा, इकडे देसाईगंजचा काही भाग ह्या भागातून आपल्याला बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे। सोबतच उमरेड, नागपूर मित्रांनो, भंडारा, सोबतच घोटी, गोंदिया, सोबतच मित्रांनो इकडे देसाईगंजचा काही जो भाग आहे या सर्वत्र ठिकाणी आपल्याला मध्यम ते एका दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पण बघायला मिळू शकते। तर बहुतांश ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे। सोबतच चौसार, वरुड मित्रांनो, आर्वी, कोंढाळी, सोबतच नागपूर, वर्धेचा काही भाग या सर्व ठिकाणी आपल्याला बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्याला बघायला मिळू शकतो। सोबत मित्रांनो, इकडे बघू शकता की धारणी, अकोट, सोबतच अचलपूर, अमरावती, आर्वीचा काही भाग या सर्वत्र ठिकाणी आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची पुढील 24 तासांमध्ये शक्यता आहे। सोबतच अकोला मित्रांनो, इकडे वाशिम, कारंजा, यवतमाळ, सोबतच इकडे पुसद मित्रांनो या सर्वत्र ठिकाणी आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्याला मध्यरात्रीपर्यंत बघायला मिळू शकते। सोबत मित्रांनो, इकडे पांढरकवडा, आदिलाबादचा काही भाग, सोबतच पुसदचा काही भाग, उमरखेड या ठिकाणी पण आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकते। सोबत मित्रांनो, इकडे लोणार, सेलू, हिंगोली, सोबत मित्रांनो इकडे माजलगावचा काही भाग, परळी, नांदेडचा काही भाग या ठिकाणी आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकते। एकाच दोन ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची पण शक्यता नाकारता येत नाही। सोबतच अहमदपूर मित्रांनो, इकडे देगलूर, उदगीर ह्या ठिकाणी पण आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। सोबतच लातूर मित्रांनो, इकडे पेठ, सोबतच कैज, परळीचा काही भाग, सोबतच मित्रांनो इकडे बीड, सोबतच इकडे बार्शी मित्रांनो ह्या ठिकाणी पण आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। सोबतच मित्रांनो, इकडे पैठण, औरंगाबाद, जालना, लोणारचा काही भाग मित्रांनो, सेलूचा काही भाग ह्या ठिकाणी पण आपल्याला बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। मित्रांनो, ह्या ठिकाणी आपल्याला बहुतांश ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे। सोबतच कन्नड, सिल्लोड मित्रांनो, इकडे चिखली, खामगाव, सोबतच मित्रांनो इकडे जळगावचा काही भाग, पाचोरा या सर्वत्र ठिकाणी आपल्याला बहुतांश ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकते। तर काही ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाच्या पावसाची पण शक्यता आहे। सोबत मित्रांनो, इकडे बुऱ्हाणपूर, सोबतच जळगावचा काही भाग, जो खामगावचा काही भाग ह्या ठिकाणी आपल्याला हलक्या सरींची शक्यता आहे। सोबतच शिरपूर मित्रांनो, नंदुरबार, नवापूरचा काही भाग, साक्री, धुळे मित्रांनो इकडे पाचोऱ्याचा काही भाग, मालेगावचा काही भाग ह्या ठिकाणी आपल्याला पावसाचं प्रमाण हे कमी बघायला मिळणार आहे। म्हणजे काही ठराविक ठिकाणी आपल्याला हलका स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकते। सोबतच इकडे मालेगावचा काही भाग, मनमाड मित्रांनो, नाशिकचा काही भाग, सोबत वैजापूर मित्रांनो, श्रीरामपूरचा काही भाग ह्या ठिकाणी पण आपल्याला बहुतांश ठिकाणी म्हणजे हलक्या स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे। सोबतच मित्रांनो, इकडे अहमदनगर जिल्हा, सोबतच इकडे जामखेड मित्रांनो ह्या ठिकाणी पण आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील 24 तासांमध्ये बघायला मिळू शकते। सोबतच दौंड, करमाळा मित्रांनो इकडे बारामती, इंदापूर, सोबतच मित्रांनो इकडे साताऱ्याचा काही भाग, वळूज, सोबतच पंढरपूरचा काही भाग ह्या ठिकाणी आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, इकडे तुळजापूर, सोलापूर, सोबतच पंढरपूरचा काही भाग, सोबतच इकडे मित्रांनो इकडे इंदी या सर्वत्र ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस तर एकाच दोन ठिकाणी जोरदार किंवा मुसळधार स्वरूपाच्या पावसाची पण शक्यता आहे। सोबतच इकडे जत मित्रांनो, सांगली, कोडोली, सोबतच निपाणी, रायबाग ह्या ठिकाणी पण आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे। सोबतच मित्रांनो, कराड, विटा, वळूज, साताऱ्याचा काही भाग, सोबतच मित्रांनो इकडे चिपळूण साईडचा जो काही भाग आहे ह्या पट्ट्यामध्ये पण आपल्याला बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। सोबतच पुणे, खेड, जुन्नर मित्रांनो इकडे खोपोली साईडचा काही भाग, कल्याण, डोंबिवली, सोबतच मुंबई ह्या ठिकाणी पण आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। सोबतच पालघर, डहाणू, वाडा, इगतपुरी मित्रांनो, नाशिकचा काही भाग या सर्वत्र ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकते। सोबत मित्रांनो, इकडे गोरेगाव, चिपळूणचा काही भाग, सोबतच रत्नागिरी, राजापूर आणि सावंतवाडी या सर्वत्र ठिकाणी म्हणजे या कोकणपट्ट्यामध्ये पण आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। तर बहुतांश ठिकाणी आपल्याला मध्यम किंवा जोरदार स्वरूपाचा पाऊस पण राहण्याची शक्यता आहे।